आज गोय राज्य अपने घटक राज्य 35वां वर्धापन दिन साजरो करता। हाँ सगळ्या गोयकारांक घटक राज्य उन्नीत परबी दिता। 34 वर्षा पूर्ण जाऊन आज 35व्या वर्षा भीतर सरता। नजर मारून पळयत जाल्यार गोय अत्यंत बिकट परिस्थितीतल्यान सध्या वता। एका वटेन कोविडाचे पॅन्डेमिक, दुसरे वटेन पयर जाल्ले चक्रीवादळ, हाका लागून आज गोयकार सामको हादरून गेल्लो पळोवपाक मेळटा। आणि अशा ह्या वेळाचेर आज गोयचो कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी म्हणजे गव्हर्नर हो गोयात ना। गोय आपल्या स्वातंत्र्याचे 60वे वर्ष सेलिब्रेट करता। घटक राज्य असा 35वे वर्धापन दिन साजरो करता। आणि अशा वेळार गोय राज्याचो गव्हर्नर आज आमका ना, पूर्ण वेळ काम करपाक आमका ना। आम्ही आज राष्ट्रपतीकडे मागला की किदेय जर राज्यात झाले जाल्यार कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीकडे नॉर्मली आम्ही सगळे दाद मागपाक वतात। कोविडाच्या वेळार आम्ही पहिले खूपशी सजेशन्स केली, गव्हर्नमेंट ऐकूनच घेणाशिलो। अशा वेळार दाद कोणाकडे मारलेले? लाईक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी म्हणून गव्हर्नर असता गव्हर्नराकडे आम्ही बसून आपली कैफियत मांडतात। आज तीच कैफियत मांडली जाल्यार आज गव्हर्नर ना, 9 महिने झाले। महाराष्ट्रात जो गव्हर्नर असा ताजे कडेन आमचो चार्ज असा। आणि म्हणून आज आम्ही राष्ट्रपतीक एक पिटिशन दिला की जाता तितल्या बेगीन गोयात फूल टाईम गव्हर्नर धाडचो आणि गोयकारांचेर अन्याय करचो न्ही। कारण गव्हर्नर असप हे अत्यंत गरजेचे असतात। आणि खास करून असल्या वेळार, क्रुसियल वेळाचेर, ज्या वेळार आमका गव्हर्नराचो आधार असता लोकांना, कितें जालें जाल्यार गव्हर्नरा कडेन वचून म्हणणे मागणे मांडपाक मेळटा। सरकार गोंयचेर सामकेच दुर्लक्ष करता काय कितें असो एक प्रश्न उपस्थित जाता। केंद्र सरकार गोंयाक अजूनय सामके दुर्लक्षीत दवरता काय कितें असो प्रश्न उपस्थित जाता। आणि म्हणून आम्ही आज राष्ट्रपती कडेन मागणी केल्या की वेळ काढना असताना जाता तितले बेगीन गोंयचेर जाल्लो हो अन्याय पयस करचो आणि गोयात फूल टाईम गव्हर्नर अपॉइंट करचो।